आज या जिल्हा तालुक्यामध्ये शरददादांनी जे जागतिक लेवलचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे शिल्प आकारण्याचा जो विचार मांडला तो खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि जिल्हा तालुक्याच्या दृष्टीने एक स्वाभिमान आज जागतिक पातळीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जिल्हा तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळं आणि या ठिकाणी जागतिक लेवलची दुर्बीण या तालुक्यामध्ये असल्यामुळं इतर औद्योगिक व्यवसाय जिल्हा तालुक्याच्या दृष्टीनं होणं शक्य नाही, तेव्हा खऱ्या अर्थानं आज जगाचा पाण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आज या तालुक्याकडं वेगळ्या पद्धतीने राहील आणि जे जागतिक लेवलचे जे पर्यटक आहेत ते संपूर्ण या जिल्हा तालुक्यामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं जे शिवाजी महाराजांची जी जन्मभूमी आहे, आज जगामध्ये राजा असेल तर तो शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं जातं आणि या निमित्ताने इथं आल्यानंतर त्यांचं जे शिल्प आहे ते पाहिल्यानंतर आणि ही जन्मभूमी आहे तर हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आज जो निर्णय घेतलेला आहे तो खऱ्या अर्थानं आज शरददादांनी एक उत्तम म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं असं नाव जगाच्या पटलावर त्यांचं राहील अशा पद्धतीनं मी या ठिकाणी विचार मांडतो आणि जो हे शिल्पाचा जो विचार त्यांनी तो मांडला तेव्हा आमचे समस्त ग्रामस्थ पिंपळगाव सिद्धनाथ यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जे पर्यटक वाढतील आणि त्या निमित्ताने तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्हा तालुक्यामध्ये आज युवकांना इतर ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्याच ठिकाणी स्थानिक व्यवसायाच्या निमित्ताने आणि उत्पन्न वाढ होईल आणि आज हा संपूर्ण तालुका निसर्गरम्य म्हणून पाहिला जाईल अशा या ठिकाणी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो।